मागील काही महिन्यांपासून वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याचे संकेत दिल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र हे वृत्त आता राजभवनकडनं फेटाळण्यात आलंय. 5 ते 6 महिन्यांपूर्वी अशी मागणी करण्यात आली होती, ही मागणी आताची नाही असं राजभवनने स्पष्टीकरणही दिलंय. तर पदमुक्त या विधानावर राज्यपाल नेमकं काय म्हणालेले आहेत, त्यांनी काय स्पष्टीकरण किंवा राजभवनने नेमकं काय स्पष्टीकरण दिलेलं आहे ते बघतोय आपण. राज्यपालांनी त्यांना होणाऱ्या विरोधामुळे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही आहे असं राजभवनने स्पष्टीकरण दिलं. एकीकडे ही बातमी आली होती, मात्र आता राजभवनने ते फेटाळलेलं आहे वृत्त. काही महिन्यांपूर्वीचीच ही चर्चा आहे, सध्याची ही चर्चा नाही असं राजभवनकडनं स्पष्ट करण्यात आलं. राज्यपालांनी त्यांना होणाऱ्या विरोधामुळे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही आहे असं राजभवनने राज्यपालांच्या वतीने स्पष्टीकरण दिलेलं आहे. गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून राज्यपालांनी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याकडे पदमुक्तीची इच्छा व्यक्त केलेली. पदमुक्त होऊन पुन्हा उत्तराखंडला जाण्याची इच्छा असल्याचं देखील राज्यपाल म्हणाले होते. मुंबईत राजभवनच्या नव्या इमारतीला उद्घाटनाला मोदी आलेले असताना राज्यपालांनी त्यांच्याकडेही पदमुक्तीची इच्छा व्यक्त केली होती. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.